आता लोकांच्या जीवावर आलेली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये आता कुणी निग्लिजन्सी केली तर ती टॉलरेट केली जाणार, सिरियसली घेतली जाईल. मग तुम्ही माझ्या किती जरी जवळचे असतात त्याच्यासाठी भविष्यामध्ये बाकी राहणार. माझ्यासाठी माझ्या प्रत्येक माणसाचा जीव महत्वाचा आहे, तुमचा जीव महत्वाचा आहे, तुम्ही सर्वजण महत्वाचे. जो गावासाठी लढतो, जो गावासाठी काम करतो त्याला पहिलं प्राधान्य द्या. जो गावासाठी लढत नाही, गावासाठी काम करत नाही, जो स्वतःच्या प्रश्नासाठी लढतो त्याला शेवटचं प्राधान्य द्या. ही भूमिका जोपर्यंत आपण ठरवणार नाही तोपर्यंत आपल्या ऍक्टिव्हिटी कुणी बाहेर कुठली काम करू शकणार. गाव स्वास्थ्य व आरोग्य सुरक्षा अभियान आपण सुरुवात केली. या अभियानाचा मुख्य हेतू एवढाच आहे की आपल्या भागामध्ये एकाही व्यक्तीचा धोका होणार नाही, त्या व्यक्तीला धोका होणार नाही, कुणाचा मृत्यू होणार. मागच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रशासन काही अधिकारी सर्वजण मिळून पूर्ण वेळ याच्यामध्ये काम केलं. जोपर्यंत गाव पातळीवरचा जो सरपंच आहे, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचा सहभाग आता त्यांना खांद्याला खांदा लावून आता पुढील काळामध्ये 3 महिने जसं काम केलं तसे ह्या 3 महिन्यामध्ये धोक्याची घंटा आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये एकाही कोरोनाचा पेशंट नसताना आपण जसं आपण तंतोतंत नियमाचं पालन केलं, आज आपल्यामध्ये 150 वर संख्या गेलेली आणि 58 ऍक्टिव्ह केसेस आपल्या जिल्ह्यामध्ये. ह्या ऍक्टिव्ह केसेस पाहता आपल्याला काळजी घेणं अधिक गरजेचं आहे आणि त्यासाठी लोकांमध्ये प्रिव्हेन्शनसाठी जे आपल्याला काळजी घेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात, गावामधल्या जे वयोवृद्ध आहेत त्यांचं आम्ही त्या ठिकाणी मॅपिंग करतो. ऍक्च्युली हे अभियान म्हणजे मॅपिंग आणि काळजी घेणं आणि लोकांचं अवेअरनेस, ह्याच्यासाठी आम्ही अभियान चालू केलं आणि हेतू एवढाच आहे, कुणाचा धोका होणार नाही याच दृष्टिकोनातून करतोय. सर्वांची इन्व्हॉल्वमेंट आहे, सर्वांना घेऊन एक टीम म्हणून आपण या भागामध्ये कोरोनाच्या विरोधात आपण विजयी होऊ असा विश्वास या माध्यमातून सर्वांमध्ये निर्माण करतो.